सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज 1 मई महाराष्ट्र दिन नवतरुण उत्साही मंडळ बोंगलेवाडी आमच्या मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त तुम्ही सर्व कला रसिकांनी प्रथमतः नमन या कला प्रकाराचा आस्वाद घेतलात, त्याला सुद्धा उत्तम तुम्ही प्रतिसाद दिलात। त्याचप्रमाणे यानंतर तुमच्या समोर आमचे सगळे हौशी कलाकार एक दीर्घांक विनोदी दीर्घांक सादर करणार आहेत, त्याला सुद्धा तुम्ही तितकाच चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो आणि आमच्या कलेला सुरुवात करतो। हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा, हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा, ¡Gracias!
ايوه
أنا أحبك.
सर त्या आयटमचं टेन्शन त्यात परत आम्ही हा अंदम याला आमचं नाटक होणार नाही याचं टेन्शन देवा आता तू सांग मी काय करू मी काय करू मी काय म्हणतो म्हणजे मी काय म्हणतो आता आपण प्रॅक्टिस करून घेऊ पुढचं पुढे बघू अरे पुढं काय बघणार ह्या बोबड्याला म्हटलं लावण कर तर ताम याला ना म्हणतो अरे मी एकट्याने काय काय करू मी काय मरू शॉर्ट मारी लक्ष्मणा सांग बरी आता आपण काय करायचं मला वाटते आपण सीता हरणाचा सीन करूया कारण आम्हाला हरिण खूप आवडते झालं असा तिकडे वर कामवर सकला जा हरिण करता अरे अन्ना परत सिरियस झालाय अरे अन्ना अरे अन्ना अरे अन्ना
काय झाले काही गंभीर समस्या आहे का अरे ह्याला कोणीतरी आता लक्ष्मी मला चावतारत नाही बाहेर काढायला अरे अण्णा काय गजलेचं वाटत नाही परत सिरियस झालाय का टाट्यानु तुम्हाला आपलं पट्टे काय बघा आता आपल्या वाडीवर एक दोन चार दिवसांनी जत्रा म्हणजे अण्णा आजच मिलीला बरा म्हणजे कसं तीन दिवसांनी सुद्धा काढता येईल ना अरे पण देवा धरला तर इसे आहे उभेच हातबड लागाय नको बघा आम्हाला सांगायचं नाही आम्ही सगळ्या बायकांनी एकमेकींच्या साड्या घेतील आधी नसणार होय बाया तू साड्या नेस हा अण्णा मेला ना तिच्या मैत्राला पण साड्या नेस अण्णा मेला तर उत्सव होणार नाही अण्णाला वाचवाय काहीतरी विचार करा नाडा बघ लंप काय करता काय करता काय करता अरे काय करता ओ दाजीबा तुम्हीच काहीतरी उपाय सांगा उपाय सांगू म्हणता अरे होय उपाय सांगू म्हणता अरे होय उपाय सांगू म्हणता अरे होय एकदा काय झाले काय झाले एकदा काय झाले काय झाले एकदा काय झाले बावा बावा एकदा झाले ना हजार वेळा आता सांगतोय सांग अरे मग बाबा तर सांगताय ना जरा ऐक हा गोंड आहे माहितीये ना या गोंडान असं मी वर जाय तिथं हा अण्णा तुझ्या पायरीवर असा गप रडत बसली ना म्हणून काय मला राहवलं नाही मी आपला भुकारी देत आहे अण्णा उहू हे अण्णा उहू पण अण्णा एक नाही दोन नाही म्हणून आपला परत पुकारी देत आहे अण्णा उहू हे अण्णा उहू मी पण काय हात द्यायला नाही म्हणून काय मला राहुलं नाही म्हणून मी वाट गेला जवळ अण्णा जवळ बसायला एवढ्यात अण्णा सांगितलं मला काय झालं गप तर रडतोस तेव्हा मला या अण्णा सांगितलं ही अन्य आहे ना तिनं त्याला मुंगावड्यात मारला म्हणजे काय म्हणणं आहे तुमच अण्णाला वाचवण्यासाठी मी आता अण्णाला मुंगावड्यात मारणार नाही 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 भावाश्री काय चाललं हे आपल्या राज्यात अरे बाबा तसं नाही ही अन्याय ना ही अण्णाला म्हणाले बाबा तुझा राग घालवण्यासाठी मी काय करू मग काय अण्णा ऐकतोय काय अण्णा म्हणाला नाच मग काय जवळी पिसाली आंबायचं नावच घेत नव्हती मग काय अण्णाचा राग कुठच्या कुठं उडून गेला म्हणून सांगता हा अण्णा आहे ना असा तसा उठण्यातला नाही ह्या अण्णीला जरा नाचायला सांगा मग बघा कसा तडकन उठून बसेल एवढंच जमत तू सांग अगं ये जरा नाच ग काय म्हणताय मग एक
नृत्य होऊन जाऊ दे का चाले 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 आता काय करायचं हा अण्णा काय अजून उठलेला नाही आंबा करावे लागणार
मग काय
तेवढ्यात एक चंद्रन अण्णाला केला इशारा. मग काय गडीत आपला काय मला म्हणी काय करू. मी आपलं म्हणाला जा तर वाईट व्हायच्या चढाई करू ये समजून झाली पुढे बोल पुढे बोल. मी आपला म्हणाला वरच्या चढाई करू ये म्हणजे सांगशील तरी काय. मी आजूबाजूला सगळे वाडीतले पोरांना बस एवढ्यात अण्णा म्हणाला पोरांनो तुम्ही इथं थांबा मी तुम्हाला सगळ्यांना वडापाव घेऊन येतो. मग काय याला वडापाव नाही एक तास झाला आलेला नाही दोन तास झाला आलेला नाही वरा जो कंटाळून घरात आहे निघाली. नक्की वडा अंड्या गेला होता की सोडिया गेला होता. दोन तास झाला आलेला नाही सगळी कंटाळली वरा खराब जाय निघाली. तेवढ्यात हा अण्णा त्या बोंडान असा ना रे टॉपरांनी चालत ये असा चालत ये. आम्ही म्हणतो समजलं आम्ही चंद्राच्या नादान स्वतःच नारी वडं सुधून आला बोललेला. अरे पण मी काय म्हणता बोलतो कशा सांगायच बघ अण्णाला वाचवाय लय उपाय करता बाई बघ होय डॉक्टर झालं अपघात झालं झालं पण अण्णाच्यात काय गुण नाही बघ होय. आपण एक काम करूया चंद्राला अण्णाला भेटवाय बोलवलं तर अण्णा उत्तर काय. अरे मी याला उत्तर न समजा वाळी साचल मग आपण साचणही खबर सांगायला पाहिजे पहिलं तास सांगायला पाहिजे काय मग जाऊया तसं मी आज तुझा आटो भो एकट्रेन काय करू तू पण आला तुझ्या मदत करायला जरा भरलंच ना व्यवस्थित. होय 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 कुलपा पण लाव कुलपा लावतो पण चावी आहे ना जड चावी माझ्याकडे तुझ्या किसान असेल बघ किसान आहे चावी याला बघ त्याच्या टवला असेल बटव्या हा बघता हा हाय हाय तो तो चुप शिल्पा लावून भेटायचे एवढं मोठं मोठं डायलॉग लावलं व्हायचं रावणाचा दात वाढा लागला तरी संपियाचं नाही याला पाठच वैत नाही काय सुद्धा आता कुठं काय जेव्हा मी नाटकात रावण करायचो ना तेव्हा हा मी हट्टा कट्टा रावण तू आणि हट्टा कट्टा रावण त्या रावणा तरी घाबर म्हणजे मी हटकुला रावण पण असा काय गिरकी घे स्वयंवरा जायचो ना सीता पिता झालीच पाहिजे. ती सीता पिता वय तेव्हा शेर जादव द्यायचा तो मात्र विसरू नको तुला रावण करायला सांगत नाही कशा कशा होता जुन्या आठवणी तर हावते तुला लागून करायचं आहे नको काय नको नको मी शिकवतो नको तस तू कर रावण पहिल्या वनातून दुसऱ्या वनात चालला आहे रामा हरी रावण दुसऱ्या वनातून तिसऱ्या वनात चालला आहे रामा हरी सीता स्वयं वरासाठी आलो आहे मग दाखवा तुमचं आय गॉट आय गॉट आय गॉट
नका नका मारू नका मारू नका मारू नका सगळं सांगतो सगळं सांगतो सगळं सांगतो रावण आहेस ना रावण आहे ना मिसतो अरे मिसतो लंकेचा राजा रावण सीता स्वयंवरासाठी आलो आहे पण मला सांगा मला पत्रिका का नाही दिली तुम्हाला पत्रिका व्हॉट्सअपवर पाठवली होती मी काय करू पत्रिका घेऊन तू यायचं ना पत्रिका लेखकान डायलॉग दिला तो म्हण मला तर कसा मारतो साहेब मी तर आवडला मला सांगा हा शिवधनुष्य कोणता अरे हे बाबा अगोदर त्या शिवेने ठाकरेचं जेवढं भांडण चालू आहे तुला लागलाव नको राजगी मला सांगा हा शिवधनुष्य कोणता हा शिवधनुष्य सीता स्वयंवरातला जो कोणी याला उचले त्या सीतामाई वर बघा अरे मग मी हा रावण कशाला लागला मला तात प्रश्न पडला तुला रावण कशा बाबा म्हणजे मी उचलणार शिवधनुष्य अरे नाटकातली चोंगा जरा बाजूला ठेवा आणि आधी अण्णाला वाचवा अण्णा वाचला तर तुमचं नाटक होणार आहे एवढं लक्षात ठेवा चाली माय एक तर अण्णा जगल तरी नाहीतर मरल तरी अरे म्हणजे इशे जरा नाजूक आहे इशे बाईचा आहे म्हणजे साक्षात स्वर्गातून रंभेला खाली आणायचे असे तुमचे म्हणणे नाही ना आवाशी गेल्या 14 दिवसांचं प्रेम आमचं तू असं तोडाय निघाल साहेब तुमची फालतू थांबवा आणि चंद्राला कसं आणायचं आधी ठरवा चंद्राला कसं आणायचं अण्णा तो वय किती 80 चंद्रा जयंती आणि त्याच्याच वयाची ती पोचली असेल वर ढगाल आणि वरच अण्णाला बोलवल आणि म्हणल अण्णा तू वर ये आपण दोघांनी ना वरच शिंगा करू काय ढोकळा पडायची ती वरच फोडू तर तुमचं काय तर तुम्ही बघून घ्या नाटक जर करायचं असेल ना तर पहिला आधी चंद्राला शोधा आता आम्ही जात बोलू तुम्ही तुमचं काय तर बघा त्या रावणाचं टेन्शन आहे परत त्या नवीन चंद्राचं टेन्शन चंद्राला स्वतःच म्हटलं तर उद्याच्या दिवसात शोधावं लागल कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या वेशी कुठल्या
दाखवून काय वाढणार आहे? दाखवून काय वाढणार आहे काय? हो तुला तिकडे रेंज आहे पण माझ्याकडे टॉवरला रेंज नाही त्याच काय? हॅलो 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 किंवा रेंज गेली हॅलो सांगा आपलं दाखवू काय दाखवू काय? लक्ष्मण कधी येतोय म्हणजे काय माहित? कधी म्हणजे त्या चंद्राला शोध आहे का नाही? हा अजून येत कसा नाही? फोन लावून बघता रांडू काय म्हणताय? अरे याला ह्याचा फोन दिसत हा तरी काय म्हणाल या तरी त्या चंद्राला शोधाय गेला आणि पुष्पा म्हणून तसा काय आला? आणि धनुष्य बाण घेऊन घेऊन तुझा एक खांदा वाकला की काय? मी सांगत होतो लक्ष्मण लक्ष्मण सारखा करू नको आधी चंद्रा कुठाय सांगतो भावाची सांगतो सगळी कथा सांगतो गरम आहे मला खांदा सरळ करून देता काय? खांदा सरळ करून देऊ म्हणतो आता सांग मी चंद्रा कुठं आई भावाश्री ते आकाश पाताळीत केलं पण चंद्रा काय सापडली नाही? अरे काय म्हणतोस काय? आता रे बाबा काय करायचं? चंद्रा सापडली नाही मग तू एवढ्या वेळ कुठं होतास? काय सांगू तुम्हाला माझ्या जीवनाची कथा? सगळं नदी डोंगर पास घातलं अगदी झाडा झुडपात शोधलं इकडून गेलो आणि तिकडून परत आलो अगदी पुढच्या दारात जात बाहेरच्या दारांपर्यंत आलो पण चंद्रा काय सापडली नाही? भावाश्री कसा काय मोठ्या राशीच कोसळल्या साहेब? भाऊ आता हा पण उपाय नाही केला ना अन्नाच आणि नाटकाच काय खरं नाही भावाश्री मला वाटतय अण्णा वर जाण्याची ती काळ रात्र झोपू लागली चला म्हणजे अण्णा शिरस अण्णाचं काय खरं ना अण्णा 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 अरे काय झालं काय? अरे मगाशी स्टॉप वर खाली घरी आलो घरी येतो तर काय घरात पाऊल ठेवतो अण्णा तर एक तांगार इकडे एक तांगार तिकडे आणि अण्णा नसता हाय होय हाय होय याला संपला अण्णाचा विषय संपला मग ही बातमी आधी दाजीबाना द्यायला हवी दाजीबानी बालू गेले डॉक्टरला अण्णा पण तात्या पण येत काय त्यांना ये घरात कोणी नाही तात्या कसं काय वाशी आपल्याला लगेच पसंत द्यायला पाहिजे मी काय आता येणार नाही त्याने अजून चंद्राचा शोध लागलाय दाजीबा मला तिकडे शिव्या घालल तुम्ही काय तर बघून घ्या हे लक्ष्मणा तू तरी चल भावाश्री मला तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती आता इथे येत
येत नव्हतास ना म्हणून तुला इथे उठून आणलेला आहे. आता इथे नाही म्हणालास ना उठाय उठाय बघ. इंजेक्शन आहे ना असं गांडीवर दे. नाही 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 मी काय अन्नाला चेक करण्यातला नाही आहे. हे तुझे इंजेक्शन ते कुठे पण घुसव मला काय बरे पडण्यातला नाही. मी काय अन्नाला चेक करण्यातला नाही आहे. मी काय करू किती करू आणि पुन्हा पुन्हा ते करू. एवढी जर फेरा मारायची होत असेल ना वाय जरा आंब्याचं क्रेट तिच्यावर नेऊन ठेवायचं. आंब्याचं क्रेट आणि तू दोघांनी बघून घ्या तिकडे तिट्ट्यावर जावा नाही तर कुठे जावा मला काय करायचं. अरे अण्णाने चेक करायला आलो ना तिकडे तिकडे माहितीये काय जगल ना अवघड आहे. काय काय अवघड काय अवघड काय धरा मला अरे अवघड काय अवघड पण ना तू तुझं काय वाटतं Hey
बाबा आता सांगशील काय झालं सांगतो तुला कुठे सांगतो आता सांगशील काय झालं चंद्रा चंद्रा आलाय इकडेच येते आहे अण्णाला बघा अरे पण तू काय एवढा भैसाडलेला काय सांगू त्यांच्या मुलाचा काय तो तिच्या गटाचा काय ती तिची नक्षीदार कमान 36 चंद्रा आधी होती तशीच म्हणजे आता अंदा उतर बसणार म्हणजे बसणार मूर्ती Oh
बघू नाव
घेतलं तरी अन्न उठतो काय? माझ्या डार्लिंग साठी आहे मी वेडी, माझ्या डार्लिंग साठी आहे मी वेडी, अन्नाचं नाव घ्यायला आय एम ऑलवेज रेडी. पाऊस पडून विजा करून अन्नाला बरं वाटणार आहे काय? माझ्या
चंद्रा पण आली आणि सगळं सावट होत आली.